कोरोनाच्या महामारीमुळे कॉलेजेस सध्या बंद आहेत, पण रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेजच्या आवारामध्ये दोन भले मोठे अजगर आढळून आल्यानं खळबळ माजली. आता तुम्ही म्हणाल, कॉलेजेस बंद, कोरोना महामारी आणि अजगर सापडण्याचा काय संबंध? तर मुळामध्ये हा गमतीचा विषय तिथे घटनास्थळी सुरू होता. लोकं म्हणत होती की कॉलेजमध्ये विद्यार्थी तर येत नाही आहेत, पण अजगरांनी मात्र हजेरी लावली आहे. हा झाला मस्करीचा विषय. पण गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये दोन अजगर एकत्र आढळल्यानं लोकांची काहीशी घाबरगुंडी उडाली होती. त्यानंतर तातडीनं त्यांनी सर्पमित्रांना घटनास्थळी बोलावून घेतलं. कॉलेज परिसरामध्ये एवढे मोठे अजगर पाहून सर्पमित्रांना देखील आश्चर्य वाटलं. या अजगरांना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. काही काळ या अजगरांना शोधावं लागलं, कारण ते गटारामध्ये लपून बसले होते. गटारांवरची लादी काढून त्यांनी या अजगरांना ताब्यात घेतलं. तुम्ही पाहू शकता या दृश्यांमध्ये भलं मोठं अजगर तुम्हाला दिसत असेल. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी तातडीनं या अजगरांना ताब्यात घेतलं. या दोन्ही अजगरांना ताब्यात घेण्यासाठी त्यांना 3 मिनिटांपेक्षा जास्त काळ लागला नाही. सध्या कॉलेजेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ नाहीये. निवांत ठिकाण म्हणजे कॉलेज झालं आहे, आणि म्हणूनच हे अजगर कॉलेजमध्ये शिरले असावेत असं या सर्पमित्रांनी सांगितलं. त्यांनी या दोन्ही अजगरांना पिशवीमध्ये बंद केलं आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ते निघून गेले. जमीर खलफेसह मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.